टाळ्या वाजवण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही येथे आहेत. एखाद्या व्यक्तीने टाळ्या वाजवल्याबरोबर तळवे उबदार होतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्त परिसंचन वाढते. यामुळे हृदयाशी संबंधित असंख्य विसंगती आणि श्वासोच्छवासाचा त्रासही कमी होतो. याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. याने चरबी कमी होण्यास मदत मिळते, ज्यामुळे वजन कमी होतं. रक्तभिसरण चांगले होते. याने फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत मिळते. याने शरीरात हार्मोन्स रिलीज होतात, ज्यामुळे चांगली झोप लागते. हृदयाच्या आणि फुफ्फुसाच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधित व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो. पाठीचे, मानेचे आणि साध्याचे दुखणे कमी होते. गाऊटच्या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात. क्लॅपिंग थेरपी लहान मुलांची आकलन क्षमता सुधारते, अभ्यासातील गती सुधारते. क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते. क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. मधुमेह, आर्थरायटिस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते. सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणाऱ्यांमध्ये घाम येत नाही अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. तर मंडळी, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.